व्यक्त करण्यासाठी परभणीच्या प्रथम नागरिक महापौर आदरणीय मीनाताई वरपुडकर यांना आमंत्रित करतो. रयतेचे राजे शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सर्व थोर मोठ्यांना आत्मवंदन करते. खरोखर शुभीकरण सोहळा आज आपण सर्वांच्या साक्षीने संपन्न केला आहे. आजपासून हा चौक आपलं सर्व जनसामान्यांचे आस्थेचे आणि प्रेरणेचे स्थळ होणार आहे. आजपासून परभणी शहरात येणाऱ्या सर्व नागरिकांना हा पुतळा ज्योतिबांच्या त्यागाची समर्पणाची जाणीव जशी करून देईल, त्याचप्रमाणे ज्योतिरावांची भव्य प्रतिमा आपल्याला अजूनही सामाजिक बदलांसाठी, शैक्षणिक हक्कांसाठी लढत राहण्याची प्रेरणा देत राहणार आहे. या पुतळ्याच्या दर्शनाने त्या पुतळ्यात त्यांच्या व्यक्तिमत्वात पूर्णपणे सामावलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या आद्य कार्याचेही आपल्या सर्वांना स्मरण होणार आहे. परिवर्तनवादी आणि आधुनिक विचारांचे प्रणेते महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण ज्यांच्या हस्ते होत आहे, आत्ताच आपण केलेला आहे, हा क्षणभर ठाम राहून तो विचारांचा वसा आणि वारसा प्राणपणाने आणि कृतिशीलपणे जपणारे ह्या देशाचे महाराष्ट्राचे जाणते नेते माननीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते हे लोकार्पण होत आहे, ही खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण परभणीत होत आहे हा योगायोग नाही तर फुलेंनी दिलेल्या सामाजिक क्रांतीची, सामाजिक समतेची, अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि जुलमी राजवटीला उलथवून टाकण्याची चळवळ ज्या मातीमध्ये निर्माण झाली त्या मातीचा तिथल्या माणसांच्या सद्गुणांचा आणि सत्कर्तव्याचा हा सर्वार्थाने परिपाक आहे. म्हणून या ऐतिहासिक कार्याबद्दल मी परभणीकरांचाही जाहीर आभार मानते. अशा या महत्त्वाच्या कालखंडात आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते आणि आपण समस्त नागरिकांच्या साक्षीने महात्मा फुलेंच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण व अनावरण आपण केलेलं आहे, त्यामुळे मी आपणा सर्वांना ह्या निमित्ताने शुभेच्छा देते. तसेच आमच्या महापालिकेचे जे जे सगळे आमचे नगरसेवक आहे, गटनेते, त्या सर्वांनी सहकार्य केलं, त्यामुळे त्यांचीसुद्धा मी आभारी आहे. ह्या ऐतिहासिक क्षणांच्या आपण सारे भागीदार आणि साक्षीदार झाल्याबद्दल आपणा सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आणि यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत ते देशाचे लाडके नेते, बहुजनांचे नेते, फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित नेतृत्व, माननीय नामदार शरद चंद्रजी पवार साहेब आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात. हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री धनंजय मुंडे, परभणी नगरीच्या प्रथम नागरिक माननीय महापौर मीनाताई वरपुडकर, आमदार नानासाहेब राऊत, एन वाय काळे, शंकरराव तळेकर,